अरे शशांक इथे का झोपलाय आणि तेही कालच्याच कपड्यात. कालचं भेटणं फिसकटलं वाटत. आज जाऊन फाइंड आउट करायला. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. कॉफी आणले मी बनवली, घ्या ना. पण काय झालं सर, तुम्ही इथे का असे झोपलाय? रूम मध्ये जाऊन झोपायचं ना. आणि सर काल काय झालं? आय मीन मी असं ऐकलं की तुम्ही इन्स्टिट्यूटचं काम करत लेट नाईट परत थांबला होता. तुला काय करायचं? नाही सर, मला काहीच करायचं नाही. पण तुमच्यासारख्या सज्जन माणसाला हे असं खोटं बोलणं शोभत नाही. म्हणजे आपण कुठे जातो, कशाला जातो हे खरं खरं सांगावं ना माणसानं. गंमत आहे ना, खरेपणाबद्दल कोण बोलतंय तर मूर्तिमंत खोटेपण. माझं सोडा सर, तुमचं सांग. माझं काय? तुम्ही अपूर्वाला आणायला गेला होतात ना काल? हो ना. मग काय झालं, म्हणजे आली का ती वरती? तुला एक सांगतो मित्रा, तू माझी असिस्टंट होतीस, एक हुशार असिस्टंट होतीस, म्हणून एक सांगतो. तुला ना अपूर्वा या नावाचा फोबिया झालाय. नाव घेतलं की बिथरतेस तू, आणि तो ना दिवसेंदिवस आता वाढत चालला. रिअली? हसू नकोस, सिरियसली बोलतोय मी. अपूर्वा जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून हे असं विक्षिप्तपणे मागतेस. तुला मागे एकदा बोललो होतो, पुन्हा एकदा सांगतो. तुला एखाद्या चांगल्या काउन्सिलरला जाऊन भेट आणि स्वतःवर उपचार करून घे. गरज आहे तुला त्याची. आणि हा, पैशांची काळजी करू नकोस, हवं तर खर्च मी करेन. काय ना, तुझ्यावर उपचार होणं महत्वाचं, एवढं मात्र करून घे. सर आत्ता लक्षात येत आहे माझ्या की तुम्ही ज्या कामासाठी गेला होतात ना ते झालंच नाहीये. कदाचित तुम्हाला हकलून दिलं का तिथून? आणि त्याचं फ्रस्ट्रेशन तुम्ही माझ्यावर काढताय. आणि आणखी एक सर, माझ्या काउन्सिलिंगचं टेन्शन तुम्ही नका. त्यापेक्षा तुमचं काउंट डाऊन सुरू झालंय ना, तिथे लक्ष, तिथे फोकस कर. तुम्ही? हियर इज युअर टी. अरे थँक यू. गुड मॉर्निंग दादा. हे घे. थांब ना, काय चाललंय? तिने एवढं मस्त गुड मॉर्निंग विश केलं, तिला विश कर ना. गुड मॉर्निंग म्हणावं अशी माझी दिवसाची सुरुवातच झालेली नाही. काय झालंय? कोण समजते कोणी स्वतःला? सतत नाक खुपसत असते. काय कोण? कोण काय नेत्रा? आता काय केलं तिने? दुसरं काय करणार ती? माझ्या प्रत्येक गोष्टीत तिला लुडबुड करायची असते, प्रत्येक गोष्टीत. बरं, हिची लुडबुड मला आवडत नाही हे तिला चांगलंच माहितीये. मुद्दाम करते ती. सोड रे, तिचा विषय सोड. इकडे काय? इकडे बोल ना, बोल ना. मला सांग, तू तुला भेटायला गेला होतास ना, काय झालं? भेटली? भेटली? हा भेटली. मग काय बोलली ती? बोलली म्हणजे तशी बोलली. काय? पण म्हणजे असं बोलणं नाही झालं आमच्यात. म्हणजे मी माझ्या मनातलं असं सांगायला जाणार, जस्ट सांगायला जाणार, तेवढंच कौशिक सर तिथे आले. त्यामुळे अपूर्वाने मला गाडी मागे लपवलं त्यांच्या.
काय बोलतच नाही आलं. नंतर ते गेले निघून माझा हेलपटा पडला ना. हा मला म्हणजे ओके 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 ठीक आहे. तू आता कच खाऊ नकोस, हिम्मत ठेव. अरे ते म्हणतात ना हिम्मत आहे मर्दा, तू मत दे. दादा हे बघ, तुला जर नेत्राची खोड मोडायची असेल ना तर त्याआधी तुला अप्पूला समजावं लागेल आणि तिला आपल्या घरी परत आणावं लागेल. तसंही आता कुकी गँग मध्ये मी आणि सुमी आम्ही दोघंच आहोत आणि या घरात आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना असं वाटतंय की नेत्रा म्हणजे त्यागाची मूर्ती आहे. हा म्हणून तुला सांगतोय अप्पूला घरी परत घेऊन ये. एकदा का अप्पू घरी परत आली की नेत्रा 100% काहीतरी चूक करेल आणि तिने चूक केली की आपण सगळ्यांसमोर ती किती खोटी आहे हे सिद्ध करू शकू. काय पण वेळ आली ना माझ्यावर. काय झालं रे, माझ्या बायकोवर किती प्रेम आहे हे मला सिद्ध करावं लागतं. सिद्ध अपूर्वला कळायला नको का हे? ही नेत्रा घरात आल्यापासून मी अपूर्वाची किती बाजू घेतोय यावर न कळायला हवं होतं तिला. हे तर कळायलाच हवं होत. चुकतोयस हो तूच. तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग आत्ता आत्ता कुठे डेव्हलप होत आहे आणि नेमकं त्या सेमिनारच्या दिवशी तेच बॉन्डिंग दुप्पट वेगाने रिव्हर्स झालं. नाही मान्य ना, मान्य आमच्यात गैरसमज झाले म्हणून ती घर सोडून निघून गेली. पण तुम्हा सगळ्यांचं काय काय म्हणजे? अपूर्वाचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं अपूर्वावर प्रेम आहे. मग तुमच्याकडे बघून तरी तिने इथे थांबायला हवं होतं ना. अरे दादा हे बघ, आम्हा मुलींना नवऱ्याचं किती प्रेम आहे हे त्यांच्या तोंडून ऐकायचं असतं. आता तू इतका मोठा हुशार सायंटिस्ट आहे, तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. मग तुझं प्रेम अप्पू पर्यंत कसं पोहोचेल याचा काहीतरी मार्ग शोधून काढ ना. एक आयडिया. काय? थांबया सांग ना. अरे दादा काय करा लागेल. सायंटिस्टला काहीतरी भन्नाट सुचलंय. काहीतरी सुचलं. नेत्रा काय तुला सतत काय चालू असतं तुमचं? आणि शशांकशी बोलत असताना अशी विचित्र हसत काय होतीस? अहो पन्ना काकू, हसू नाही तर काय करू? म्हणजे तुमच्या लाडक्या पुतण्याला त्याची ती विंडोक बायको घरी परत आणायची आणि आमची हट्टी राजकन्या ती तिच्या वडिलांच्या महालातून तिला परत यायचंच नाही. काय खरं तेच सांगते मी. म्हणजे तुम्हाला सांगते पन्ना काकू, शशांक सर सर्वतोपरी प्रयत्न करतायत अपूर्वाला घरी परत आणण्याचा. या मॅडम यांना यायचंच नाहीये घरी परत. आणि तिचा काही विषय काढला ना की शशांक सर तिचा सगळा राग माझ्यावर काढतो. खरं सांगू नेत्रा, मलाही आता असंच वाटतंय की यावेळी काही अप्पू नाही यायची परत. तेच तर सांगत होते मी सरांना. पण सर माझं कुठे काय? तुला माहितीये का मागे एकदा दोनदांची अशीच भांडणं झाली होती, तेव्हाही अशीच गेली होती माहेरी घर सोडून. पण यावेळी जरा जास्तच हट्टाला भेटली. तुला तिची आई आहे ना, तिच्या आईला हे लग्न मान्यच नव्हतं, तिला हे लग्न मोडायच आहे. त्यात तर कौशिक दादानेही त्यांच्या घटस्फोटाचं मनावर घेतलंय आणि अप्पूने सुद्धा. म्हणून तर ती अजून परत आली नाही ना घरी. बिचारा शशांक, तोरलेले पुढचे दिवस देवदास बनून पुढे ढकलणार आहे कदाचित. नाही असं काही होणार नाही. मी आहे ना, जग इकडचं तिकडे झालं तरी मी शशांक सरांना एकटं सोडणार नाही. पण तुझा नवरा, लग्न झालंय ना तुझं, त्याचं सोल्युशन आहे माझ्याकडे. पण शशांक सरांना मी एकटं पडू देणार नाही.